शेतकरी मित्रांनो सोयाबीन पीक सध्या फुलदारणा अवस्थेमध्ये आहेत तर या फुलदारणा अवस्थेमध्ये आपण कुठल्या औषधांची फवारणी करायला पाहिजे जेणेकरून आपलं पीक निरोगी राहील आपल्या पिकावर कुठल्याही प्रकारचा व्हायरस यायला नको आणि आपलं उत्पादन वाढायला पाहिजे तर यासाठी आपण या कुठल्या औषधांचा वापर करायचा आहे तर याची माहिती मिनिकी कीटकशास्त्र डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी फवारणी आहे तर ही फवारणी आपल्याला ज्यावेळेस आपल्या पिकामध्ये एक दोन एक दोन फुलं दिसायला लागतील तर त्यावेळेस करायची आहेत जसं की जर आपली व्हेरायटी लवकर येणारी असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण ही फवारणी पस्तीस ते चाळीस दिवसादरम्यान करू शकतो आणि जर आपली व्हेरायटी उशीरा येणारी असेल तर अशा ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस दिवसादरम्यान ही दुसरी फवारणी करू शकतो तर या फवारणीमध्ये आपण एक कीटकनाशक घ्यायचं आहे ज्यासाठी आपण इमेमॅक्टिन बेनचा वापर करू शकतो जो आपल्याला बाजारामध्ये प्रॉप्लेम ई एम किंवा टाटा कंपनीचं जो काही रिलॉन आहे तर या नावाने तो उपलब्ध होतो तर त्याचा वापर करायचा आहे आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा ग्राम याप्रमाणे यासोबत रस शोषण करणाऱ्या किडी जसं की मावा तुळतुळा आणि पांढरी माशी आणि त्यासोबत खोडमाशी तर यांच्यासाठी आपल्याला यामध्ये थायमिथॉक्झॉन पंचवीस पर्सेंट डब्ल्यूजी जो आपल्याला ॲक्तारा किंवा अनंत टाटा कंपनीचा अनंत या नावाने उपलब्ध होतो तर त्याचा वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा ग्राम याप्रमाणे तर आपल्याला हे दोन कीटकनाशक वापरायचे आहेत आणि जर आपल्या शेतामध्ये येलोवेन मोज एक व्हायरस किंवा सोयाबीन मोजा व्हायरसचा अटॅक वीस टक्क्यापेक्षा जास्त झालेला असेल तर अशा ठिकाणी आपण थायमिथॉक्झाम कॅन्सल करून या ठिकाणी जे आहे तर ते एस एल आर पाचशे पंचवीस किंवा यू पी एल कंपनीचा जो काही सिमेक्स येतो तर त्याचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला रजिस्ट्रेशन करणाऱ्या किडींचा चांगल्या पद्धतीने नियंत्रण करता येईल त्यानंतर जर आपल्या सोयाबीन पिकाची वाढ भरपूर झालेली असेल आपलं सोयाबीन पीक दाटत असेल तर अशा ठिकाणी आपण पॅकला ब्युट्राझॉल चाळीस पर्सेंट एस सी याचा वापर करायचा आहे जो आपल्याला बाजारामध्ये टाबोली विद्युत किंवा डोंगल इत्यादी नावाने उपलब्ध होतो तर याचा वापर आपल्याला करायचा आहे एका एकरमध्ये तीस याप्रमाणे किंवा पंधरा लिटरच्या पंपासाठी चार ते पाच मिलीप्रमाणे आपण याचा वापर करू शकतो यामुळे जे आहे तर ते आपल्या पिकामधील जी काही ऊर्जा काहीक वाढीसाठी वापरल्या जात होती तर ती ऊर्जा फूल तयार करण्यासाठी वापरल्या जाईल परिणामी आपल्या सोयाबीन पिकामध्ये फुलधारणा लवकर होईल आणि फुलांच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ होण्यासाठी मदत होईल त्यानंतर जर आपल्या सोयाबीन पिकाची वाढ व्यवस्थित असेल तर पॅकला ब्युट्रोझॉल आपण या ठिकाणी या ठिकाणी टाटा बाहारचा वापर करायचा आहे एका एकरामध्ये तीनशे मिली या प्रमाणे किंवा पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ते चाळीस मिली आणि जर आपल्या सोयाबीन पिकाची वाढ कमी असेल तर अशा ठिकाणी आपण बायर कंपनीचा जो काही अँबिशन टॉनिक येतो तर त्याचा वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला पस्तीस ते चाळीस मिली या याचा वापर करायचा आहे तर या औषधामध्ये आपल्याला अमायनो ऍसिड आणि मायक्रो एलिमेंट मिळतात तर या औषधामुळे आपल्या पिकाची वाढ चांगली होते आणि फुलधारणा सुद्धा व्हायला मदत होते तर या तीन टॉनिक पैकी आपण आपल्या सोयाबीन पिकाच्या परिस्थितीनुसार एका टॉनिकचा वापर करायचा आहे त्यानंतर विद्रा खत तर जर आपल्या सोयाबीन पिकाची वाढ मध्यम ते भरपूर असेल तर अशा ठिकाणी आपण झिरो बावन चौतीस हे विद्रावक शंभर ग्राम याप्रमाणे वापरायचं आहे आणि जर आपल्या पिकाची वाढ कमी असेल तर अशा ठिकाणी आपण बारा एकसष्ट शून्य वापर करायचा आहे त्यानंतर बुरशीनाशकामध्ये जर आपण त्या ठिकाणी पॅक्लाब्युट्राझॉलचा वापर करत असाल तर बुरशीनाशकामध्ये आपण फक्त एक साप पावडर जरी वापरले तरी सुद्धा चालेल त्यामध्ये आपण या ठिकाणी टेब्युकेनाझल अधिक सल्फर जो आपल्याला हारू किंवा स्वाधीन नावाने उपलब्ध होतो तर त्याचा वापर करायचा आहे एका एकरामध्ये पाचशे ग्राम याप्रमाणे तर या बुरशीनाशकामुळे आपल्याला दोन फायदे होतील पहिला फायदा म्हणजे आपल्या शेतामध्ये जर त्या ठिकाणी तांबेरा अँथ्रॅक्नोज किंवा रायझोक्टोनिया एर एरियल ब्लाइट सारखे रोग असेल तर त्यांच्यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल आणि दुसरा फायदा म्हणजे आपल्या शेतामध्ये जर त्या ठिकाणी सल्फरची कमतरता असेल तर या बुरशीनाशकाच्या माध्यमातून ती भरल्या जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे जर आपल्याला यामध्ये काही अडचण असेल किंवा आपले काही प्रश्न असेल तर ते आपण खाली कमेंटमध्ये विचारू शकता आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटा बटन ऑल म्हणून दाबा जेणेकरून याच पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद